कर्ज देताना बँकांसंबंधितांची आर्थिक शिस्त पाहता चांगले कर्जदार आहात अशी खात्री पटली की कोणतीही बँक कर्ज देण्यास नकार देणार नाही. बँकांनी कर्ज वाटली नाहीत तर बँका चालणार नाहीत अशी मार्गदर्शनपर माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. जागतिक सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक MSME दिनानिमित्त सुप्रसिद्ध सोमेश्वर फाउंडेशन, दे आसरा फाउंडेशन आणि मराठा ऑन्टरप्रेन्युअर असोसिएशन, मराठा उद्योजक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिकांसाठी उद्योग व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे आयोजन पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात औंध येथे करण्यात आले होते. मंचावर आयोजक माजी नगरसेवक सनी नेम्हण, निधीतज्ज्ञ सुधीर गिजरे, मराठा ऑन्टरप्रेन्युअर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण आदी उपस्थित होते. सर्वांनी आपले व्यवहार रोखीने न करता बँकेच्या माध्यमातून करावे. दररोजच्या जीवनातील आपले वर्तन कसे आहे, समाजातील प्रतिष्ठा देखील महत्त्वाची असते. प्रत्येक व्यावसायिकाला कर्ज मिळू शकते, मात्र प्रत्येकाने आर्थिक चोख असले पाहिजे. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याची माहिती घेऊन नागरिकांनी कर्जासाठी व्यवस्थित फाईल तयार करायला हवी. व्यावसायिकांनी कर्ज मिळवणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी स्वागत प्रास्ताविक करताना म्हणाले. सोमेश्वर फाउंडेशन आणि आमचं असं धारणा आहे की जागतिक MSME जी 27 तारखेला त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये बेसिकली धारणा अशी आहे की नवभारत घडवायचा असेल तर MSME ह्याच्याकडे आपण एक ग्रोथ इंजिन म्हणून बघितलं पाहिजे आणि त्या छोट्या व्यावसायिकांसाठी एक चांगली कार्यशाळा उपलब्ध व्हावी, त्यांना कर्जाचे स्रोत माहिती हवे, ह्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये बाळासाहेबजी अनास्कर साहेब असतील, देयासरची पूर्ण टीम असेल, यांनी पूर्ण शंकेचं निरसन केलं, सर्व मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सोमेश्वर फाउंडेशन आहे संयोजकाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि ही कार्यशाळा ही जी सुरुवात आहे त्याच्यापुढे उद्योजक घडवणं हे खरं काम आहे आणि ह्या कामामध्ये सोमेश्वर फाउंडेशन हिरारीने भाग घेतला. आज सनीदादा निम्हण यांनी या भागातल्या लहान व्यावसायिकांसाठी तसेच जे व्यवसाय करू इच्छितात अशा नवोदितांसाठी कर्ज कसं मिळवावं हे आपल्या व्यवसायकाचा आवश्यक ते भांडवल कसं उभं करावं याच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. कार्यशाळेत दे आसराची संपूर्ण टीम इथं उपस्थित आहे. इथं विद्यासागर बँक, विश्वेश्वर बँक आणि राज्य बँकेच्या वतीने मी स्वतः असे तिघही जण या तिन्ही बँकांचे प्रतिनिधी इथं उपस्थित होते. त्यांनी त्यांना कर्जाचे नेमके नियम काय किंवा बँकात कर्ज मिळण्यासाठी कर्जदाराची कॅरेक्टर स्क्रुटिनी कशा प्रकारे करतात हे छोटे छोटे बारकावे त्यांना समजून सांगितले. उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या संपूर्ण शंकेचं निरसन आज या कार्यशाळेत झालं आहे. अशा प्रकारची कार्यशाळा खरं मला वाटतं या भागात सर्वप्रथम पहिल्यांदाच होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बँकेमध्ये कर्ज मिळत नाही किंवा लहान माणसाला कर्ज मिळत नाही, गरीब लोकांना कर्ज नाही मिळत किंवा पैशाकडंच पैसा जातो अशा प्रकारचा समज आहे. बऱ्याच वेळा लोकांचे समज आज दिसले की कर्ज पाहिजे असेल तर तारण हे आवश्यक आहे अशा प्रकारचे एक गैरसमजुती पण काही लोकांच्या मनामध्ये होत्या. त्या सगळ्यांचं आज निरसन केलं गेलं आणि कर्ज मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं त्याचं आज आम्ही सगळ्या टीमनी लोकांपुढे एक चांगलं सादरीकरण झालं आणि यापुढे यातनं एक चांगले उद्योजक निर्माण होतील आणि व्यवसाय वृद्धी होईल अशी आम्हाला आशा वाटते. ठीक आहे.